आज जी आमची पंचायत आम्ही आपयली हांगा आझाद मैदानाचेर ही प्रोमिनंट एस टी लिडर्स अक्रॉस ऑल विलेजीस ऑफ गोवा ग्रासरूट वॉलंटियर विलेज कॉर्डिनेटर्स एस टी ऑर्गनायजेशन रिप्रेझेंटेटिव आणि स्पोर्ट्स यूथ क्लबाचे रिप्रेझेंटेटिव महिला ग्रुप्सचे रिप्रेझेंटेटिव त्यांची आम्ही ही पंचायत आज आपयली आझाद मैदानाचेर आणि जी ही पंचायतीन आम्ही दोन ठराव घेतलेले असा सगळं डिटेल डिस्कशन केल्यानंतर जे आमचे सगळे विलेज लेवलाचे जे रिप्रेझेंटेटिव ग्रासरूट वॉलंटियर्स यांची सगळ्यांनी डिस्कशन झाल्यानंतर दोन रेझोल्युशन आज घेतलेले असा. पहिले रेझोल्युशन इट इज रिझॉल्व डेट ट्रायबल लिडर विल नाव व्हिजिट 300 प्लस एस टी विलेजेस अँड कन्वे पंचायत मान ॲट एव्हरी विलेज टू मेक अवेअर पीपल ऑन हाव एस टी कम्युनिटी हॅज बीन चिटेड डिनाईड फ्रॉम ग्रँटिंग कॉन्स्टिट्युशनल राईट बाय स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट. दुसरं रिझॉल्युशन घेतलं ते म्हटल्यास इट इज रिझॉल्व डेट इफ द करंट सेंट्रल गव्हर्नमेंट फेल टू इश्यू नोटिफिकेशन टू रिझर्व 4 सीट्स फॉर एस टी इन गोवा असेंब्ली बिफोर कोड ऑफ कंडक्ट ऑफ पार्लमेंटरी इलेक्शन 2024 वी शॅल ट्राय मल्टिपल स्ट्रॅटेजीज टू क्रिएट इलेक्टोरल डॅमेज टू द रुलिंग बीजेपी गव्हर्नमेंट फॉर बोथ नॉर्थ गोवा अँड साऊथ गोवा सीट इन फोर्थकमिंग पार्लमेंटरी इलेक्शन. सगळ्या पाठवतल्यांचे आमचे रिप्रेझेंटेटिव्ह आमचे सगळे एस टी लिडरचे आयले असा सगळ्या मनाक एक राग असा ह्या सरकारान आमकां फटयलो आणि सगळ्या दिसता की ह्या सरकारान आता बूथ शिकोवपाची वेळ आयलो असा. आम्ही फाटले 5 दीस आयचो हो 5 दीस आमचा हंगर स्ट्रायकाचो आम्ही हांगा बसले आणि हे आमचो एकच डिमांड असलो की फायनल नोटिफिकेशन टू रिझर्व 4 कॉन्स्टिट्युएंसीज हे सरकारान काढून दिवचे हो आमचो डिमांड असलो बिफोर कोड ऑफ कंडक्ट ऑफ 2024 पार्लमेंटरी इलेक्शन. ह्या मुमेंटात आमकां भरपूर रिस्पॉन्स मेळ्ळा एस टी कम्युनिटीज अक्रॉस गोवा विजीट खूप जणांनी आमकां तेको दिलो. भरपूर आमच्यो विलेजीस आसा ऑलमोस्ट 150 विलेजीसाचे लोक येऊन आमकां तेको दिलो त्यांनी आपलो तेको आमकां भेटयलो आणि त्यांनी आमकां सांगले की ह्या मुमेंटात आम्ही तुमच्या वांगडा सहभागी आसा. तसेच डिफरंट ॲक्टिविस्ट ते गोंया खातीर वावुरता एक 50 ॲक्टिविस्ट त्यांनी आमकां तेको दिल्लो आसा. एनजीओन आमकां तेको दिल्लो आसा पॉलिटिकल पार्टीन आमकां तेको दिल्लो आसा पॉलिटिकल रिप्रेझेंटेटिव ऑल्सो एक्सटेंडेड देअर फूल सपोर्ट फॉर दीस डिमांड. आणि तसेच युनियन मिनिस्टर जेव्हा आम्ही पहिली दिसाक बसले त्यांना श्रीपाद नायक हा आयल्लो त्यांना आम्ही त्या कडक शब्दांनी सांगले तुमका एस टीचा वोट जाय जाल्यार तुम्ही ताबडतोब किती त्या निर्णय घ्यात. आणि त्यांना त्यांनी आमकां सांगलेलं की आपण परत होम मिनिस्टरा कडेन उलयता. आणि तेच नंतर जेव्हा त्या आम्ही कडक शब्दांनी सांगले तू तर आमकां आमचो डिमांड पूर्ण करपाक तुमचं सरकार जर कॅपेबल ना सरकारा तो फुडें फाटी जाता जाल्यार आम्ही तुमकां फुडली इलेक्शनात तुमकां कितें तें दाखयचे पडटले. तेन्ना त्यांनी दोन दीस नंतर एक बील आयले आमकां दिसले की कितें तरी आता बरें जालें आसतले आमकां दिसले की आता एक प्रोसेस स्टार्ट जाता अशें म्हणून त्यांनी एक बील हाडलें रिएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल टायप बील 2024. आता हे बील कितें सांगता हे बिलान जे आसा हे इट इज अ रिएडजस्टमेंट ऑफ कॉन्स्टिट्युएंसी. दुसरें म्हटल्यार हे जे बील आसा इज अ ड्राफ्ट बील आणि हे जे बील जे तेणी हाडला ते जे दोन्ही हाऊसांनी पास जावचे पडटा. आता फुडले पार्लमेंट बसतले इलेक्शन झाल्यानंतर 2024 पार्लमेंटरी इलेक्शन झाल्यानंतर बसतले तेजे नंतर हे बील थंय इंट्रोड्यूस करचे पडटले अप्रुवल घेवचे पडटले राज्यसभेन ते पास जावचे पडटले तेजे नंतर सेन्सस कमिशन जो आसा सेन्सस कमिशनान ते सेन्सस नोटिफाय करचे पडटा आणि जे रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांनी ते नोटिफाय करून तो सेन्सस नोटिफाय झाल्यानंतर ते मागीर
प्रेसिडेंटाचे असेंटाक वयता, प्रेसिडेंटा असेंट झाल्या नंतर मागीर तो एक्ट जाता. हो इतलो व्हडलो प्रोसेस आसा, हो आमकां मान ना म्हणून पयलींच सांगले आसा. आनी जशे होम मिनिस्टरान जेन्ना डेलिगेशन दिल्लीक गेल्ले, त्यांनी एक प्रोमीस केल्ले की डिलिमिटेशन कमिशन बसयता म्हणून रिझोल्युशन घेवन प्रायम मिनिस्टराचे कॅबिनेटान रिझोल्युशन घेतलो आनी डिलिमिटेशन कमिशन बसयतलो आनी फुडली प्रोसेस चालू जातलो अशें सांगलें. तेंय त्यांनी केलें ना. आमी मागताले फायनल नोटिफिकेशन, पण त्यांनी एक स्टेप जो फुडलो सांगलो तोय त्यांनी करूं ना. सो आतां आमकां अशें दिसता की हे सरकार आमकां फटयल्लो आसा आनी हो सरकार आमकां सदांच फटयता आयल्लो आसा. आनी जे जेन्ना हो न्यूज आयलो दुसरे दिसाक बीजेपीच्या ऑफिसान पेडे वाटप चालू झाले. अभिनंदन मोदीजी, अभिनंदन होम मिनिस्टरजी, अभिनंदन अमित शाहजी अशे घोषणा त्यांच्या मडगाव हांगा ज्यांच्या बीजेपी ऑफिसान झाल्यो. 201 आमच्या एसटी महिला हाडून त्यांनी पेडे वाटले, त्यांच्या सीएमाक हार घातले, त्यांचे प्रेसिडेंटाक त्यांनी हार घातले, त्यांनी सेलिब्रेशन केले. जेन्ना कांयच झालें ना, एक ड्राफ्ट बील जसो पेपर पीस ऑफ पेपर तो एक्टी जावं ना. आनी हेजे पयले जे जस्ट मनोवपाक लागता, लोकांक सांगता की आमी तुमचें काम केलें म्हणून. अशें करून आमकां हे फटोवपाक सोदता. आनी आमी शादूर आसा, आनी आमी आमचे लोकूय शादूर आसा. आमी तुमी कितलेय आमकां फटोवपाचे प्रयत्न केलो, आमी फोटो हे आतां भुलपाचे ना. आनी जशें आमी आतां सांगलां, आयज जे रिझोल्युशन घेतला त्या रिझोल्युशना प्रमाणे आमी फुडलो कोर्स ऑफ एक्शन आमचो करतले. तशेंच आनी एक म्हाका सांगून दिसता, सीएमान पयलो स्टेटमेंट केलो खंय बच्चा कच्चा बच्चा खंय हांगा बसलेले आसा. जर आमी कच्चा बच्चा आसा जाल्यार हे फाटल्यान बसलेले सगळे कच्चा बच्चा, तुम्ही सगळे फाटल्यान बसले कच्चा बच्चा, सगळे येवन हांगा बसताले, सगळे येवन हांगा सारखे बसताले. आनी एक तेजो आरोप आसा की दुसरे खंयचे पार्टीचे म्हणून. हांगा सगळ्या पार्टीचे लोक आसा, सगळ्या पार्टीचे लोक आसा, खंयचे एक सिपेगी पार्टी ना. हांव खंयचे पार्टी एफिलिएटेड ना, हो खंयचे पार्टी एफिलिएटेड ना, सोयदोबाब खंयचे पार्टी एफिलिएटेड ना. तुमी इशू डायवर्ट करनाका आनी लोकां पिशांक हाडनाका, इतलेंच हांव सांगूं सोदतां. आनी फुडें आमी कितें तें आमी तुमकां दाखयतले. एनी क्वेश्चन्स? पंचायतीन एक असो विषय झालो की गोंय पासून दोन उमेदवार घालचे आनी तुमचें नाव फुडयला, तुमकां इच्छा आसा? स्ट्रेटजी जी समाजाक इच्छा आहा तीच इच्छा फुडें व्हरतली. पंचायत मान तुम्ही बसोवपाक लागून गांवांनी वचून मेळटा म्हणटात, ते केन्नाच्यान तुम्ही स्टार्ट करतले? सी, आमची ऑलरेडी 70 मिटींग्स झाल्यो आसा पयलीं, अवेरनेसाच्यो मिटींग्यो झाल्यो. आतां थोडे लोक ऑलरेडी ग्रावंडाचेर म्हणजे आज पर्यंत थोडे एक्टीव आसात, जांकां हांगासर येवपाक मेळनाशिल्ले ते ऑलरेडी एक्टीव आसात. सो आमी डिफरंट मिडियम्स आहा पळय ते युटिलायजेशन करता, डिफरंट मिडियम्स करून ते आमी त्या 300 जणांचेर ऑलरेडी पावतले. सो ह्या फावट तुमी इलेक्टोरल डिफरंस करतले? इलेक्टोरल डिफरंस 110% करतले हे शुअर आसा. आनी कशे भशेन घरा बसयतले ते ताका इलेक्ट्रली आमी एनालायसीस करचे पडटले. आनी काही आमचे खुबशे टीम मेंबर्स आहा, पॉलिटिकली एक्टीव टीम मेंबर्स आसा, टीम आसा. सो ते बसून सगळे जाण डिसिजन घेतले की खंयच्या बुथाचेर कशें आहा, कितें आहा, ते सगळे आमी एनालायज करून फुडें वतले. आयज जे आमी दोन रिझोल्युशन घेतले आसा, आतां फुडले जे कितें आसा आमचे डिसिजन ते आमी परत आमची मेळोन डिस्कशन जातले. जे आयज कितें डिस्कशन जालां, हे जे रिझोल्युशन जी आमी घेतल्या ते क्लियर आसा. बाकीचे खुबशे विशय डिस्कस जाल्या, पूण ते आमी आतांच आमी कांय सांगूं शकना. कशें आसा, आमी परत एकदां बसतले आनी फुडले आमची हे चालू जातले. आयज आयच्यान आमचो हंगर स्ट्रायक कॉल ऑफ आमी करता, कित्याक आतां आमी गांवान गांवान वचपाचे ठरयल्ले आसा. प्रत्येक गांवां वचून आमचे कसो अन्याय जाला ते आमी लोकां मदीं वयतले. आतां जी कशी सजेशन येयल्या, लोकां मदीं कशी आमकां सजेशन मेळटा ते आमी काडून घेतले आनी मागीर फुडलें आमचो कोर्स ऑफ एक्शन जातलो.
थोड्यांचे एलिगेशन हा तुम्ही डायरेक्ट नोटिफिकेशन मागता म्हणून स्पेसिफिक पार्टी आर जे बीन त्याचे तुमचे म्हणणे किती? नोटिफिकेशन 2 वर्षा पहिलीच्या मागताले, टाइम कोणी काढलो, एलिगेशन कोण करता ते विचारपची गरज असा. नोटिफिकेशन मागताले की केन्नाच्या मागताले नोटिफिकेशन, कितली वर्षा जाणटे हा हंगासर आयले त्यांच्यानी तुका स्पष्ट मानिले असत की ते 20 वर्षा पहिलीच्या नोटिफिकेशन मागताले आणि 2 वर्षा पहिली जेव्हा मुवमेंट सुरू झालं त्यांना नोटिफिकेशन मागताले. टाइम डिले केलेला ही आमची मिस्टेक, सीएम निघलो म्हणजे आमची मिस्टेक, कोणाची मिस्टेक? टाइम मध्ये आमची मिस्टेक ना, टाइम आधी त्यांची मिस्टेक हा, ते रिस्पॉन्सिबल असा. आणि जे कोण म्हणता पण त्यांना सरळ विचारपची गरज असा की टाइम कोणी घेतलो, टाइम बीजेपी सरकारनं घेतलो का टाइम आम्ही घेतलो, फॉलोअप कोण करताले इतकी 2 वर्षा किद्याक लागून फॉलोअप करताले हे त्यांना क्वेश्चन विचारा. थँक्यू, थँक्यू सो मच. हांव सगळ्या प्रेस भावांक की तुमच्या मिडियमाच्या थ्रू आमकां आमचो वॉयस गोंयभर पावतात आणि जितले प्रेस भाव हांगासर आसात मिडिया चॅनल आसात हा तुमकां खऱ्यांनी आमच्या 180,000 वोटरांच्या माध्यमांतल्या एसटी समाजाच्या बांधवांतल्यान तुमकां धन्यवाद म्हणटा आणि अशेंच तुम्ही आमच्या वांगडा रावतले, फुडें सुद्धा आमचो जो रोल प्ले करताले तुम्ही रावतले अशें आम्ही आशा बाळगिता आणि ह्या समाजाक जस्टीस मेळपाक वो फोर्थ पिलर आसा पळय तोही काम करतलो असं आम्ही आशा बाळगिता. थँक्यू. एक स्लोगन घेऊया. जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी. सोडचे ना रे सोडचे ना, सोडचे ना रे सोडचे ना, सोडचे ना रे सोडचे ना. रामा रामा आणि एक थोडे लिडर तुमच्या वांगडा पुली आले आणि तुम्ही उल गुलाल बिन ते हे केले ते आता सध्या तुमच्या वांगडा ना. सगळे समाज एकठांय असा, समाज डिवाइड ना, सगळे समाज एकठांय असा, हातून कोणीच डिव्हिजन घालपाची गरज ना. सगळे आपल्या लेव्हलचे जसे आम्ही सांगला आता सुद्धा ग्राउंडचे टाइम काम करता, आता सुद्धा पॉलिटिकल अनालिसिस करपी भुरगे लोक बसले असा, आता सुद्धा थंयसर गावागावांनी वचून थंयसर आमचं नेटवर्क स्ट्रॉंग करपाक काम करपाचे सगळे लोक आपल्या तरेन भाशेन काम करून चालू असा. तुमकां म्हणपाक थोडे लोक तुमकां डिवाइड करपाक पळयता, जे कोण डिवाइड करूंक सोदता पळय तांकां हांवें शब्दान सांगलेले आसा समाजाक तुम्ही पॉलिटिकल आपला प्रोपोगंडा करपाक यूज करिनाका, समाज एकठांय आसा, समाज तुमकां जाग्यार दाखयतलो आनी जे जे कोण आमकां पॉलिटिकल पार्टी डिवाइड करपाक सोदतले त्या पार्टेक आमी समाज त्या जाग्यार दवरतले आनी तेका बुद्ध शिकयतले. एसटीचे मिनिस्टर जाय पळय त्यांच्यांनी प्रयत्न केला कॉन्टॅक्ट करून तुम्ही जाल्यार आणि किती आणि करपाचे उरला त्यांच्यानी पेडे वाटले झाले ते विषय ना. ओके थँक्यू. आज सगळ्या आम्ही आव्हान आम्ही सगळ्यांक केल्ले तुम्ही येऊन आमकां सपोर्ट करचो म्हणून, आता त्यांनी येवपाचे की ना तर त्यांचे डिसिजन, त्यांक ते समाजाचे पडलेले असा ते येत असले.